नमस्कार, राम राम शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र महेश तनपुरे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला जसं की माहीतच आहे, आपण शेती जगातील वेगवेगळी माहिती तसेच शेतकऱ्यांसाठी ज्या काही सरकारी योजना चालू आहेत त्याच्याविषयी माहिती घेऊनच येत असतो. मित्रांनो, मी आज विषय घेऊन आलेलो आहे शेपू लागवडवरती. मित्रांनो, शेपू लागवडीची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. शेपू लागवडचं शेपू लागवड करण्याआधी तुम्हाला रान कसं जोपासायचं आहे, कोणते बी वापरावे, कोणत्या पद्धतीने शेपू लागवड करावी, कोणत्या महिन्यात शेपू लागवड करावी, कोणत्या सीझनला शेपू लागवड करावी, जेणेकरून तुम्हाला फायदा मिळेल. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला दाबायचे विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आपला येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर दिसेल. तर चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, तुम्हाला जसं की दिसतच असेल, मी काळ्या मातीमध्ये बसलेलो आहे आणि मित्रांनो, ही जमीन मी भुसभुशीत केलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आपण सुरू केलेला आहे आणि माहिती घेत आहोत. तर मित्रांनो, माहिती घेत असताना आपल्याला शेपू लागवड करीत असताना पहिला मुद्दा आपल्यासमोर येतो, ती म्हणजे जमीन कशी जोपासायची आणि कशी भुसभुशीत करायची. तर मित्रांनो, आता तुम्ही जर तुमचं जर अगोदरचं पीक काढलं असेल तर त्याच्यामध्ये नांगर हाणून घ्या, रोटर हाणून घ्या आणि जमीन भुसभुशीत करून घ्या, जेणेकरून तुम्हाला शेपू लागवड चांगल्या पद्धतीने करता येईल. तर मित्रांनो, बघा, हे शी आपण मेथी लागवडीचं शेत आहे आणि याच्यामध्ये मी पाळी हाणून जमीन भुसभुशीत केलेली आहे. जमीन भुसभुशीत केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला 2-3 ते 4 दिवस जमिनीला ऑक्सिजन घेऊ द्यायचं आहे. जमिनीला ऑक्सिजन घेण्याचं कारण आहे की पिकाला आपल्या चांगलं पिकामध्ये चांगलं ऑक्सिजन जाईन, प्रोटीन जाईन, कॅल्शियम जाईन, फॉस्फरस जाईन आणि आपलं पीक जास्तीत जास्त जोमात येईल. तर मित्रांनो, आता तुमचा पहिला मुद्दा झाला आहे, तो म्हणजे जमीन जोपासायचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे आता तुम्ही शेपू लागवड कशी कराल, तुमच्या समोर प्रश्न येईल शेपू लागवड कशी करायची. तर मित्रांनो, तुम्हाला आता सध्या दिसत असेल की मी शेपू लागवड कशा पद्धतीने केलेली आहे. तर मित्रांनो, मी आता तुम्हाला जसं की दिसतच आहे, मी वाप्या पद्धतीने शेपू लागवड केलेली आहे. तर मित्रांनो, शेपू लागवड करण्याची 3 पद्धती आहेत मित्रांनो. एक म्हणजे वाप्या पद्धत, याच्यामध्ये तुम्हाला 5x तुमच्या हिशोबाने तुम्हाला जितकी लांबी घ्यायची आहे तितकी लांबी घेऊ शकता. 5 फूट वाप्याचं अंतर ठेवायचं आहे. 5 फूट ठेवल्यानंतर पाणी सर्व दिशेने सारख्या पद्धतीने जाईल आणि सारख्या पद्धतीने आपली शेपू लागवडीची वाढ होईल. तर 5 फूट मित्रांनो वाफ्याचं अंतर ठेवायचं आहे वाफे पद्धतीने लागवड करीत असताना. आणि जर तुम्हाला सरी पद्धतीने लागवड करायची असेल तर रुंद 1 फूट आणि सरी तुम्हाला तुमच्या हिशोबाने जेवढी लांब करता येईल तेवढी करू शकता. सरी पद्धतीने पद्धतीमध्ये तुम्हाला टोचून शेपू लागवड करावं लागते, त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. आणि तिसरी पद्धत आहे नागमोडी शेपू लागवड, त्याच्यामध्ये बी सरी पद्धतीचीच आहे पण त्याच्यामध्ये खूप फायदा असतो आणि पाणी आपल्याला पाणी उभा राहून द्यायची गरज नाही, एकदा लावून दिलं की ताण नाही. तर मित्रांनो, अशा 3 पद्धती शेपू लागवड करण्याच्या आहेत. तर मित्रांनो, आता आपला चौथा प्रश्न येतो की बाजारामधून कोणतं बी आणावं.
तर मित्रांनो मी बघा आता हे मोकळं बी आणलेलं आहे शेपूचं, हे एक किलो बी आपल्याला जवळपास एक गुंठ्याला लागतं एक किलो बी। तर मित्रांनो आता एक किलो बी आणलेलं आहे आणि हे उन्हाळ्यासाठी तुम्ही आता पॅकिंग पुढेच आणाव, कारण की उन्हाळ्यामध्ये याची जी आपले कॅपॅसिटी असती उगम शक्तीची या मोकळ्या बियामध्ये तेवढी नसती, पुढ्याच्या पॅकेटमध्ये खूप कॅपॅसिटी असती उगम शक्तीची, तर तुम्ही पुढ्याचं बी वापरावं। आणि चौथा मुद्दा पाचवा मुद्दा मित्रांनो की शेपू लागवड किती दिवसामध्ये येते, किती पाणी द्यायचे उन्हाळ्यामध्ये आणि कोणत्या सीझनमध्ये लागवड करायची। तर मित्रांनो आता शेपू लागवड 1.5 महिन्याचं पीक आहे, ते एकदा लागवड केल्यानंतर 8 दिवसाला तुम्हाला उगलेली शेपू दिसेल। तर मित्रांनो 8 दिवसाला उगल्यानंतर तुम्हाला त्याला खत टाकायचं आहे, शेणखत टाकू शकता किंवा रासायनिक खत टाकू शकता, आणि तुम्हाला एका अर्धा फवारा करायचा आहे 1 ते 1.5 इंच शेपू झाल्यानंतर। फवारा याच्यासाठी करायचा की ती लसलशीच राहीन आणि तिचा रंग उडणार नाही। आणि मित्रांनो शेपू लागवडीचा फायदा असा आहे की आपण एकदा कापणी केल्यानंतर तिचा खोडवा दुसऱ्या बरीस पण वापरता येतो। आणि तिसरे पद्धत आपल्याला त्याच्यामध्ये प्लस पॉईंट हे करायचं आहे की शेपूसोबत तुम्हाला पालकाची लागवड करायची आहे, पालकाची याच्यासाठी मित्रांनो, कारण की शेपू प्लस पालक भाजी तयार होते। तर मित्रांनो घराघरामध्ये शेपू प्लस पालकची भाजी करतात आणि मार्केटमध्ये बी खूप त्याची मागणी असल्यामुळे शेपू प्लस पालक तुम्ही अवश्य करा, जेणेकरून तुमच्या उत्पादनामध्ये अधिक वाढ मिळेल आणि तुमचा पैसाही वाढेल। तर मित्रांनो आता उन्हाळी सीझन आहे, 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपल्याला तुमचा दररोजचा व्यवहारातला खर्च आणि जे काही खर्च लागतो तुम्हाला तो सर्व याच्यामधून निघेल। आणि मित्रांनो आता शेपूसोबत तुम्हाला लागवड करायची असली मेथी तरी बी करू शकता, पण मेथी उन्हाळ्यामध्ये सहसा चांगली येऊ शकत नाही। आणि जर मित्रांनो तुम्ही जर आणली तर मेथीला बी खूप चांगल्या पद्धतीने भाव येत असतो। तर मित्रांनो थोडीशी माहिती होती, कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा। तुम्ही जर कमेंट करून कळविली तर मला बी प्रोत्साहन मिळतं पुढचा व्हिडिओ बनविण्यासाठी। तर मित्रांनो कसा वाटला हा संपूर्ण व्हिडिओ, तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद, मनपूर्वक आभार। तुम्ही जर तुम्ही आपल्या चॅनेलवर आशित कृपा राव द्या। मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, जे तुमच्या व्हिडिओच्या उजव्या बाजूला सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याला दाबून त्याला ढवळं करा, आणि त्याच्याच बाजूला लगेच तुम्हाला बेल आयकॉन दिसेल। तुम्ही जर मराठीमध्ये असाल तर सर्व असे ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा आणि इंग्लिशमध्ये ऑलला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आपला येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर दिसेल। आणि मित्रांनो तुम्ही अशाच माहिती घेत राहताल, आणि मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की आपण शेती जगातील वेगवेगळी माहिती आणि ज्या काही सरकारी योजना ची चालू आहेत त्याच्याविषयी माहिती घेऊनच येत असतो। मित्रांनो कसा वाटला हा संपूर्ण व्हिडिओ कमेंट करून अवश्य कळवा, आणि तुम्ही परत एकदा सांगतो की आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर प्लीज कृपया करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला दाबायचं विसरू नका, जेणेकरून तुम्हाला येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर दिसेल। धन्यवाद मित्रांनो।